राज्यातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर घोषित करा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी. देशातील 10 राज्यात पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्यात आला आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रात देखील राज्य सरकारने मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनाच फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्यावा आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, कारण कोरोनाच्या महामारीमध्ये लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेले पत्रकारांनी देखील समोर येऊन प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडले आहे. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देऊन त्यांचे तात्काळ लसीकरण करावे व फ्रंटलाईन वर्करच्या सर्व सोयीसुविधा त्यांना उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे आमदार श्वेता महाल्ले यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या आधार कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी आले असता बोलत होते. माझं मत असं आहे की देशातल्या 10 राज्यांनी पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित केलं आहे, त्यांची नोंदणी केली आणि त्यांचं लसीकरण सुरू केलं आहे. महाराष्ट्रातही आमचे पत्रकार तेवढीच मेहनत करत आहेत. या कोविडच्या काळामध्ये रस्त्यावर असलेले जे काही घटक आहेत त्यातला एक घटक हा आमचा पत्रकार किंवा आमचे मीडियाकर्मी आहेत. मग ते प्रेस रिपोर्टर्स असतील, प्रेस फोटोग्राफर्स असतील, कॅमेरामॅन असतील, स्ट्रिंगर्स असतील, असे सगळे मीडियाचे लोक हे रस्त्यावर आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांचं काम तर बंद करता येत नाही, लोकशाहीत त्यांचं महत्त्व आहेच. आणि मग त्यांना जर आपण फ्रंटलाईन वर्कर घोषित केलं नाही आणि त्यांचं लसीकरण केलं नाही तर आज इतक्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या आमच्या मीडियाकर्मींमध्ये मृत्यू झालेले आहेत आणि आज त्यांच्या मागे कोण आहे, त्यांना कुठलं संरक्षण नाही आहे, त्यांना काही मदत नाही आहे, त्यांना कोणी त्यांच्या पाठीमागे उभं नाही आहे. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की त्यांना फ्रंटलाईन वर्कर घोषित केलं पाहिजे.